कृषी महाविद्यालय स्तरावरील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यास दरवर्षी मानाचा कृषी थॉन युवा सन्मान पुरस्कार दिला जातो यावर्षी हा पुरस्कार ज्ञानेश्वर माधवराव पांडव यांना देण्यात आला आहे ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन आणि मीडिया एक्झिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यामाने कृषी थॉन प्रदर्शनाच्या सोळाव्या आवृत्तीचं डॉक्टर कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी ज्ञानेश्वर माधवराव पांडव राहणार अंधारी यांना सन दोन हजार तेवीस मध्ये कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला हा पुरस्कार ज्ञानेश्वर पांडव यांना नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते आणि कृषी विभाग प्रमुख डॉक्टर प्रशांत बेडके डॉ बाळासाहेब सावंत यशवंत सिंग कार्यकारी संचालक सॅमसो नाईट तसेच साहिल निहारकर संचालक मीडिया हाऊस नाशिक यांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांचे विद्यापीठातील सर्व शिक्षक तसेच अंधारी येथील कैलास सोनवणे विशाल सोनवणे संदीप दांगुडे तायडे यांनी अभिनंदन आणि सत्कार केला आहे कृषी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सर्व स्तरातून ज्ञानेश्वर पांडव यांचे अभिनंदन होत आहे अकबर खान एम न्यूज अंधारी